चला पंडित है का है नहीं चल नमस्कार, मी आगार व्यवस्थापक औरंगाबाद आगार क्रमांक 2 मध्यवर्ती बसस्थानक संतोष श्रीधराव घाणे। आपण आषाढी एकादशीनिमित्त जाणारे जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत यांच्यासाठी दिनांक 3/7/2022 पासून मध्यवर्ती बसस्थानकावरून गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। याच्यामध्ये नियोजनबद्ध गाड्या आपण वारकरी संप्रदायासाठी पूर्ण झाले, तसेच जे काही गाड्या गाव मागणी करतील बसेसची त्या गावांशी त्या ठिकाणच्या मंडळीशी संपर्क साधून गावापासून ते पंढरपूरपर्यंत आपण एसटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। 3 तारखेला आपण 3 बसेस मध्यवर्ती बसस्थानकावरून सोडल्या, 4 तारखेला आपण परत 3 बसेस नवीन मध्यवर्ती बसस्थानकावरून पंढरपूरसाठी सोडल्या, 5 तारखेला आपण 6 बसेस व काल 6 तारखेला 8 बसेस अशा प्रकारे दररोज प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेसची संख्या आपण वाढवत आहोत। परंतु सध्या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे थोडंसं ट्रॅफिक कमी झालं, परंतु आणखीही प्रवाशांना माझं असं आव्हान आहे की महामंडळाच्याच सेवेचा आपण लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवास पंढरपूर वारीचा करावा। आषाढी एकादशीच्या दिवशी तिकडून येण्यासाठी गर्दी असती किंवा जागा नसती त्याकरता आणखी काही बसेसची आपल्या आगारामधून काही व्यवस्था केलेली आहे का? हो, आपण असं नियोजन केलेलं आहे की साधारणतः औरंगाबाद आगार क्रमांक 2 च्या जवळपास
30 बसेस या 10 तारखेला एकादशी दिवशी त्या ठिकाणी उपलब्ध असतील। जर त्या बसेस त्या ठिकाणी भरून या ठिकाणी आल्या तर त्या ताबडतोब वापस पाठवून परत आपण 11 तारखेलाही औरंगाबाद आगार क्रमांकाच्या 3 बसेस व जर मागणी जास्त असेल तर त्यानुसार आपण बसेस उपलब्ध करून देणार आहोत। याच्यासाठी आपण एक नवीन कल्पना आपल्या आगारामार्फत राबवली आहे की जे गाड्या ज्या बसेस ज्या आहेत ज्या आम्ही मार्गावर दिलेल्या आहेत पंढरपूर यात्रेसाठी, तर त्या पंढरपूर यात्रेच्या बसेसमध्ये त्या बसवर कर्तव्य करणारे जे काही चालकवाहक आहेत त्या चालकवाहकाचा मोबाईल नंबर व नाव आपण दर्शनी भागावर म्हणजे आतमधून बसमध्ये एक प्रिंट करून चिटकवलेलं आहे। त्यामुळे जर ज्या प्रवा भाविकांना आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे तर त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट संबंधित चालकवाहक यांच्याशी संपर्क करून गाडींचं नियोजन वेळ वगैरे विचारून प्रवासी त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात। तर कारण की आता परिस्थिती बदलली आहे, कारण की पूर्ण जे वारकरी समुदायाचे लोक आहेत ते पूर्ण 10 तारखेपर्यंत स्थापन किंवा द्वादशीलाच निघतील असं नाही, काही जे भाविक आहेत तर या ठिकाणी पंढरपुरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यानंतर तात्काळही परत निघतात। तर अशा जे भाविकांची जी सोय आहे अशा काय सांगायला, आपण पंढरपूरला चालले जे परिवहन महामंडळाने आपल्याकडे सोय केली त्या सोयीबद्दल कसं वाटतं आपल्याला? आज पंढरपूर यात्रेसाठी ST महामंडळाने महाराष्ट्र शासनाने जी सुविधा केली ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था केल्यामुळं त्यांना धन्यवाद। काय सांगाल तुम्ही, आता कधी आले, कुठून आले? आम्ही देवगाव रंगारी या ठिकाणून आम्ही 10 ते 12 यात्रेकरू आलेले आहोत आणि पंढरपूरला जाण्यासाठी अतिशय स्टँडवर आल्यामुळे उत्साह वाटला, गाडी उपलब्ध असल्यामुळं आणि ज्येष्ठ नागरिकासाठी उपलब्ध असल्यामुळं अतिशय ST महामंडळाचे आम्ही आभार मानतो। परतीचा प्रवास त्या ठिकाणी औरंगाबादला किती वाजता गाडी उपलब्ध होऊ शकते ही माहिती त्यांना तात्काळ मिळावी यासाठी आपण प्रत्येक चालकवाहकाचे नंबर त्या बसवर कर्तव्य करणारे हे बसमध्ये प्रदर्शनी भागावर प्रदर्शित केलेले आहे। प्रवाशांसाठी किंवा सेवेकऱ्यांसाठी बसमध्ये काही सेफ्टी वगैरे काही असं ज्या आपल्याला आपण तर महामंडळाच्या गाड्यांच्या दृष्टिकोनातून जे सिक्युरिटी रिझनचे जे आहेत सर्व पूर्ण करून घेण्यात आलेले आहेत आणि सुरक्षित प्रवास हे आमचं ब्रीदवाक्यच आहे, त्याच्यामुळे आम्ही त्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्यता प्रमाणपत्र प्रत्येक गाडीचं तपासणी करूनच आम्ही सदर बसेस मार्गावर दिलेले आहेत। रोजची प्रवाशांची किंवा भाविकांची संख्या कशी आहे? आपल्याकडे साधारणतः असं आहे की सकाळच्या सत्रामध्ये 3-4 ते 5 गाड्या भरून जातात, त्यानंतर एक संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे परत प्रवाशी उपलब्ध होतात। भाविकांच्या मार्गदर्शनासाठी व सुविधेसाठी मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी पंढरपूर यात्रेचे स्वतंत्र मंडप उभा केलेला आहे, यामध्ये पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी आपण टीनचा मंडप या ठिकाणी आपल्या सुरक्षा गेटच्या बाजूस टाकलेला आहे। मी संतोष श्रीधरराव घाणे, आगार व्यवस्थापक, आगार क्रमांक 2।